सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. अडचणी नव्हत्या अहो, त्याच्या जीवनात जेवढ्या अडचणी तेवढ्या कोणाच्याच नाही. जन्माला येण्याच्या आत मारेकरी टपून बसला होता. बर संपवणारे लांबचे नाही जवळचे होते. सक्का मामा बर जन्माला आला, दुःख संपलं का? 5-6 दिवसाचा विष प्यावं लागलं. एवढ्यावरच नाही, परत त्याला पळापळ करावा लागले. कधी द्वारका कधी मथुरा. जन्माला आला हसत होता, मामा मारला तरी हसतच होता, आणि द्वारका पाण्यात बुडवली तरी हसतच होता. जीवनात प्रसंग कसलाही असेल, यशोदेनं असं मांडीवर घेतलेलं सुंदर असं नटवलं आणि त्याचं लक्ष चंद्राकडे गेलं. तो काय म्हणतो, हे आई मला चंद्र देते का ग खेळायला? यशोद म्हणले, कृष्णा अरे चंद्र कुठं देता येतो असतो होय. आई तू जर मला चंद्र दिला नाही ना तर मी असं लोटंगण घेईल अंगणामध्ये. तुम्हाला सजवलेलं आहे ना आता. काय गोड गीत आहे पाहना. मैया माको चंद्र किलो नालै, मैया माको चंद्र किलो नालै, मैया माको चंद्र किलो नालै, मैया माको चंद्र किलो नालै. जर चंद्र दिला नाही ना मी असं लोटंगण घेईन. जय हो लोटी आवनी आवनी पर, जय हो लोटी आवनी आवनी पर. यशोदा सांगते इकडे माझ्याकडे येणार तेरे गोदनायो मैया. आई मला चंद्र पाहिजे, जर दिला नाही ना तर मी लोकांना सांगेल का मी तुझा नाही. ओए हो सूत नंद बाबा को तेरा पुतना कहियो, मैया मा को चंद्र किलो ना लईयो. आता यशोदा काय म्हणते माहिती का, एखाद्याला जर एखाद्या गोष्टीपासून परावृत्त करायचं असेल ना त्याला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वस्तू दाखवावी लागते. काय बिट्या चंद्राला घेऊन बसला, तुला मी एक चांगली बायको करून देते सुंदर. आता कृष्ण काय म्हणतो ऐका, हे आई मला चंद्र नको. मग काय देऊ रे? मैया माको बसवो नाही दुलनी आलाईयो, एक बायको करून दे मला. आता लहानपणी आई मुलाला सजवते आणि त्याला विचारते, बाळ्या तुला बायको कशी करायची रे? त्याला काय कळतं पाववाडा का बटाटवाडा बायको म्हणून. आणि मग यशोदा विचारते, कृष्णा तुला बायको कशी करायची सांग. कृष्ण काय म्हणतो सांगू काय? राधिका गोरी से बिरज की छोरी से राधिका गोरी से बिरज की छोरी से वाकड्या बोबड्या पेंद्या सुदामा. आणि मग देवानं चोऱ्या कराव्या, चोरी करायला सुरुवात केली. त्या चोरीच्या वैतागाला कंटाळून एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं गोकुळातलं. मग ते म्हणले, इथं चोरीचा इतका सुळसुळाट नाही, पोट भरलं तर काटे भरू पण गोकुळात राहायचं नाही. इकडच्या गल्लीतून आवाज यायचा,
गली गली मच गया शोर 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 आया आया रमागन चोर, गली गली मच गया शोर आया आया रमागन चोर, गली मच गया असा आवाज आहे, असा गल्लीतला आवाज इकडं त्या चोरीचा इतका आवाज, त्याच्यापेक्षा चरड बांधायचा जास्त आवाज, इतका गोकुळात आवाज. इकडच्या गल्लीतून आवाज आला, इकडचा आवाज बंद झाला का इकडच्या गल्लीतून आवाज यायचा. नटकट नटकट न किशोर न किशोर माकन का गया माकन चोर, माकन का गया माकन चोर, नटकट नट किशोर न किशोर माकन का गया माकन चोर, माकन का गया माकन चोर. इकडच्या गल्लीतला आवाज बंद झाला, इकडून आला तिकडचा बंद झाला, आणि मग समोरचा यायला लागला. येणारा रस्ता सुद्धा बंद झाला, असा आवाज यायला लागला. गोविंद आला रे आला जरा मटकी सांभाळ ठेवाला. असा चोऱ्यांचा सुळसुळाट. आणि मग यशोदा सांगायला लागला, तिथं गोकुळातलं जोडपं नवीन लग्न झालेलं, ते म्हणे आपण गोकुळात राहायचं नाही, मग कुठं जायचं. गोकुळातून निघाले सगळं गाडीबाईला सामान भरलं, राजा राणीचं कपाट आलेलं होतं तेही टाकलं, आणि जशी निघाली गाडी आता हा काय फक्त गोकुळातच आहे का. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. अरे आपण आपण घरात जर गेलो, बघा भगवान प्रत्येक मंदिरात तयार आहे आपल्याकरता. आपण घरी जर गेलो आणि बायकोला सांगितलं बाजारात जायचं, 15 मिनिटं तिला तयार व्हायला लागतील. पण तुम्ही फक्त देवाला आवाज द्या, प्रत्येक मंदिरामध्ये भक्ता करता उभा आहे भगवान, उभा हा भाविकासाठी. आणि म्हणून मी पहिल्या दिवशी बोललो होतो, तुमच्या लक्षात आहे की नाही कुणास ठाव, आत्मानंद बाबाच्या या सप्ताहामध्ये यात्रा उत्सवामध्ये भगवंताच्या कामाकरता आत्मानंद बाबा करता आपण वेळ काढा. ज्या वेळेला आपल्यावर वेळ येईल त्यावेळेला आत्मानंद बाबा सुद्धा वेळ काढतील. आणि ज्या वेळेला तुम्ही जर आत्मानंद बाबा करता वेळ काढत नसाल, ज्या वेळेला आपल्यावर वेळ येईल त्यावेळेला आत्मानंद बाबाकडे सुद्धा वेळ नसणार आहे, लक्षात असू द्या. ते वैतागलं निघाले ते गाडी बैल भरून सगळं सामान. भगवान काय गोकुळात प्रत्येक प्रत्येक ठिकाणी तो, त्याने काय केलं, त्यानं एक आयडिया केली, त्या बाईला जठ रागणी पेटून दिला आणि इतकी तहान लावली तिला, कुठंच पाणी नाही. ती नवऱ्याला म्हणे, ओ आताच्या आता पाणी असलं तर बरं, नाही तर मी मरते. त्याने झारी घेतली म्हणे, आकासरा सांभाळ आलोच पाणी घेऊ. झारी घेतली आणि पाणी आणायला गेला. आता हा बाबा यानं अनंत अवतार घेशी बघता कारण, त्याला तिच्या नवऱ्याचं रूप घ्यायला काय अवघड आहे. हुबेहूब रूप घेतलं पहा, त्याच्या गालावर तिळत याच्याही गालावर तिळ, त्याच्या मिशीला पिळत याच्याही मिशीला पिळ, हुबेहूब तसंच रूप घेतलं. आणि आला पाणी घेऊन, पाणी दिलं म्हणे पी पाणी, कासरा हातात घेतला. आणि एक खरा नवरा जायला होता पाणी आणायला, आणि तिला म्हणे अपाय हे मायावी जंगल आहे, इथं एखादा मायासारखं रूप घेऊन येईल आणि तुला असं वाटेल आपला नवराच आहे. ती म्हणे हा पायात चप्पल कशी. आणि खरा नवरा जायला होता म्हणजे याने अगोदरच फिल्डिंग लावून ठेवली, काही माणसं आधीच फिल्डिंग लावून ठेवत असतात.
आणि मग ते बघ हा खरा जायला होता पाणी आणायला, ते आलं चौरी बौरी फिरेल पाणी घेऊन, ते आलं पाहिलं त्यानं हा बसलेला गाडीत ती पाठीमागं बसलेली, ती म्हणे तिला पाणी द्यायला लागला, म्हणे तू कोण आहे? अगं मी खरा तुझा नवरा मी आहे. ती म्हणे चप्पल पाहिली का पायात? खऱ्या नवऱ्याला. तो म्हणे आता मी कसं सांगू तुला, अगं मी मी खरा खरा नवरा मी आहे तुझा. ती म्हणे मला अक्कल शिकूच नको, माझ्या नवऱ्यानं अगोदर सांगून ठेवलंय मला. तो म्हणे आता कसं सांगू गाड्या तुला, कसं सांगू? मंगळवेढ्यातल्या परिसरातल्या लोकांची शपथ मी तुझा नवरा. आता तर ऐकाल का नाही? देवाला फक्त त्याला परत आणायचं होतं. मग हे भांडण परत आलं कुठं? नंदबाबाच्या वाड्यावर. नंदबाबाकडं आलं भांडण. ती बाई म्हणे नंदबाबा तुम्ही न्याय निवाडा करा, माझा खरा पती नेमका कोणता? नंदबाबान पाहून घेतलं दोन्ही सारखेचे. आता हा जरी देव होता तर नंदबाबा देवाचा बाप होता. नंदबाबाने आवाज दिला यशोदे, म्हणे काय कृष्ण घरात आहे का? म्हणे नाही. नंदबाबा म्हणे फॉल्ट सापडला. कृष्ण जर घरात नाही. 16 हात विहिरीचा गाळा होता असा. सांगितलं उडी ज्याची पलीकडं जाईल बायको त्याची, ज्याची खरी बायको होती तो म्हणे बोंबलली बायको. आता नाही बायको भेट, 16 विहिरीचा गाळा आपली उडी पलीकडं जाणार नाही, बायको आपल्याला भेटत नाही. आता हा काय हापळत आला न मारली पलीकडं उडी, पण तो खरा होता ना, खरा नवरा. तो लांबून पळत यायचा, विहिरीच्या काठावर यायचा आणि खाली काचान काटे दिसायचे, तिथं येऊन थांबायचा. तीन वेळेला प्रयत्न केला, शेवटी नंदबाबाच्या जवळ गेला आणि नंदबाबाच्या कानात जाऊन सांगितलं, नंदबाबा आमच्यात पुनर्विवाह चालतो. खाली काटे काचा पाहिल्या. नंदबाबाने सांगितलं, बाबा त्या बाईला सांगितलं ज्यानं उडी मारली नाही हा तुझा नवरा आहे. मग ती म्हणे हा जर माझा नवरा आहे तर तो कोण आहे? नंदबाबा म्हणे तो माझ्या घरातला मॅटर आहे माझ्या, मी पाहून घेतो, तू याला घेऊन जा. अशा एक 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 खोड्या करायला सुरुवात केली. तिसरी आली दावणी आणि ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वे निगाट, दोन्हीची देव निगाट बाई, कोणाशी सुटे ना यशोदे बाळ तुझा गाना, यशोदे बाळ तुझा गाना, उठवर सुरसुरी गाना, यशोदे बाळ तुझा सांगितलं कृष्णा आता गावात राहू नको. सगळे गोपाळ एकत्र केले, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. आणि मग सगळे गोपाळाला घेतलं, ए आता आई खवळली आता थांबून चालणार नाही. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा तयाया, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा तयाया, अरे गाया घेऊन सारे गोपाळ राणा तयाया, गाया घेऊन सारे गोपाळ राणा तयाया, 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 अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा तयाया, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा तयाया, सारे गोपाळ राणा तयाया, अरे गाया घेऊन सारे गोपाळ राणा तयाया. श्री पांडुरंग पुंडलिक जाधव सर यांच्याकडून 25,000 रुपये पंच कमिटी देईल ती सेवा पुढच्या वर्षासाठी. पुढच्या वर्षासाठी 25,000 आहे ना, 25,000 रुपये. तर त्यांचा टाळी वाजवून आपण सत्कार करायचा आहे. सगळे गोपाळ घेतले आणि यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान जमले. खेळ सुरू झाला, चेंडोलगोरी हमामा होतो तू. बाकी गोपाळ म्हणले, देवा तुला रडी खेळायची सवय, देव मी कधी रडी खेळलो रे? तो बोबड्या म्हणे, बोबड्या म्हणला, देवा मला बोलायला लावू नको. आता परवाची गोष्ट पाय, परवाची
पलवातील वतरे लय दोड झाला मी दली बले म्हणून तोला साधिला तुला वाटले याला काय तलत नाहीले कृष्णा थांबाले थांबाला फुल्या गाई आम्ही घराशी जातो बाई कृष्णा थांबाला आपल्या गाई एक 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 खेळ सुरू झाला बाकी गोपाळ म्हणले देवा आता वेळ झालेला आहे 3:30-4 वाजत आले खेळ मोडावा परता आजीचा दही काला गोमटा तुम्ही एक करा माझ्या मागे याल तरी यारे लागे अव घे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो उरे तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवंताने आपल्या सोंगड्यांच्या सोबत जो काला केला त्याचं प्रतीक म्हणून आपण आत्मानंद बाबाच्या दरबारामध्ये हे काल्याचं कीर्तन संपन्न केलंय. माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे मी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. 8 दिवसापासून तुम्ही हे श्रवण करत आहात. मायबापाच्या हृदयानं आम्ही जे तुम्हाला मागितलं ते तुम्ही हजर केलं. प्रत्येकाची नावं घेणं माझ्याकडून शक्य नाही. समस्त मंगळवेडा आणि परिसरातील सर्व भाविकांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. तुम्ही शांतचित्तानं ऐकलं त्याबद्दल आणि कार्यकर्त्यांचे देखील ऋण व्यक्त करतो. धावपळीनं सगळी तरुण मंडळी वाढण्याकरता बरं का पोलीस पाटील इथं जर तुम्ही पाहिलं एकही तरुणाला सांगायचं काम पडत नाही. आणि आपल्या गावामध्ये मी असलंच पद्धत म्हणत होतो मागच्या वेळेला. तुम्ही आता पंक्ती बघा रोजच्या पंक्ती किती मोठ्याल्या असतात आणि त्याच्याच करता मी आज तुम्हाला खरं इथं बोलवलं होतं. तुम्ही पंक्तीचे फोटो काढून ठेवा. प्रत्येक दिवशी एवढ्याच पंक्ती असतात आणि विशेष म्हणजे 2 ते 3 लोकांना पंगत घेतलेली असते जास्त नसतं. मला करावं तितकं कौतुक थोडं आहे या लोकांचं. ती खरं तर आत्मानंद बाबाची शक्ती आहे त्यांच्या पाठीमागं. नाहीतर आपण कोण करणार आहे? करणारा तोच असतो. या ठिकाणी राधाबाई पंढरीनाथ जाधव हरिभक्त परायण अनिलजी महाराज यांना ड्रेससाठी 500 रुपये देण्यात आलेले आहे. टाळी वाजवून सत्कार करा. या ठिकाणी थांबतो आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाची सूचना. आपला जो कार्यक्रम आहे ना इथं 7 दिवसापासूनचा तो जर पाहायचा असला तर मोबाईलवरती आपण जी शूटिंग केलेली आहे मराठी हॉटस्पॉट ऐका हो मंडळी हा तो चॅनल या ठिकाणी आमचे लहूजी म्हणजे त्यांचे जे मालक आहे खरे आमचे शिंदे भाऊ शरद भाऊ यांचा तो चॅनल आहे. आणि प्रत्येकाला माझी विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करावा करा म्हणजे आपला मंगळवेढ्याचा पूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहता येईल. विशेषत्वाने आपल्या आत्मानंद बाबाची जी गीतं आहे ती सुद्धा याच्यामध्ये आहे. मिरवणूक आणि पूर्ण सप्ताहाचं शूटिंग ज्यांनी केलं त्यांचे देखील मी आपल्या आत्मानंद बाबा संस्थांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आभार मानतो. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.